दिलीप भाऊ पाटील नागराजकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन. या विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय अभयदादा साळुंके व या गावातील संदर्भात आम्ही सर्व तुम्हाला गावकऱ्यांना विनंती करण्यासाठी आलो. आपल्या या भागाच्या विकासासाठी आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाचा म्हणजेच सन्माननीय अभयदादा साळुंके साहेब यांच्या पाठीशी उभं राहायचंय. या भागाचा विकास खुंटलेला आहे. मागील 10 वर्ष बघतो की या तालुक्यामध्ये कसलाही विकास नाही, पण आपल्याला आता विकासाची भूक लागलेली आहे आणि आपली भूक शमवण्यासाठी आपल्यासमोर ताट आणून ठेवायला सन्माननीय साळुंके साहेब समर्थ आहेत. त्याच्यासाठी मी सर्वांना जास्त न बोलता विनंती करतो की आपण येत्या 20 तारखेला काँग्रेस पक्षाचे आपले उमेदवार अभयदादा साळुंके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्याला या आपल्या जिवाचा माणूस विधानसभेत पाठवायचा आहे. तर हाताच्या पंजावर आपण बटन एक नंबरला आपलं बटन आहे, तर ते बटन दाबून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अभयदादा साळुंके यांना प्रचंड मताने विजयी करावं ही आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. ब्रह्मानंद रेड्डी सर आपण बोलूया. तुम्हाला बघितलं असून मत वाटते भाऊ बरा. आता सरपंच तुम्ही बर भारत देश नेमका आपला भारत देश कसा आहे ही जर कमी पैशात कमी वेळात समजून घ्यायचं असेल, पूर्ण भारत हजारो किलोमीटरचा फिरण्यापेक्षा जवळ घेत थांबण्याचं फिर अठरा पगड जाती धर्म सगळे गुन्हा गोविंदाने एकमेकांवर सगळे गुन्हा गोविंदाने एकमेकांच्या वर प्रेम करून कसं राहतात कसं प्रगती करतात आणि त्यांनी जगत असताना स्वबळावर जगत असताना नेते त्यांना कसं फसवतात, फसवून त्यांना मतं कसं घेतात, मतं घेऊन निवडून येतात, निवडून येऊन कट मारतात, कट मारून पुन्हा दुसऱ्यानेच केलेल्या कामाचं जाणारी काम लावतात. म्हणजे भारतातलं जे सगळ्यात चांगलं आहे सगळ्यात वंगळं आहे ते सगळं चौकेर भारत बघायचं असलं तर जवळ यात यावं असे परिपूर्ण जवळ घ्यायच्या मातीला वंदन करतो. तुम्हाला सर्वांचं आराध्य छत्रपती श्री शिवराय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वामी विवेकानंद, समता नायक महात्मा बसवेश्वर या महात्म्यांना वंदन करतो. दोन विषय आहेत. एक आता निवडणूक एकदम तोंडावर आली, माझी स्वतःची इच्छा जवळच्या सभा घ्यायची आहे आणि सगळ्या जवळ घ्यायची इच्छा सभा होऊन या प्रसंगी आपले नेते असे दिलीप पाटील भाऊ नागराजकर, आपले तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट अजितराव बेळकोणे, शेतकऱ्यांचे नेते आदरणीय राजकुमारजी सस्तापुरे, तालुक्याचे उपाध्यक्ष दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनूभाई डगवाले, चेअरमन माय डिअर शेषराव दादा पाटील,
माजी सभापती आदरणीय संजीव रेड्डी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय मालबाजी घोणसे, आदरणीय ब्रह्मानंद रेड्डी, आपल्या तालुक्याचे निरीक्षक ॲडव्होकेट बबनराव जाधव, प्रवीण जिमाने, पाहुण्या पाहुण्याचेच नावं घेऊन भाग घेतो. दोन महत्वाचे विषय मला आता आपल्या समोर सांगायचे. आपले आमदार 100% लबाड आहेत हे तुम्हाला माहित आहे, आहे का नाही? आहे का नाही? हा नभोसाठी सभागृह देतो म्हणून दोनदा नाराज फुटली, फुटली का नाही? बांधले का? आणि आता ह्या वेळेस कोरा चेक दिले. अरे लिहिलेला चेक वटत नाही तुझा बाजारा कोरा कर. लिहिलेला वटत नाही. आणि मला सांगा दुसरं ऐका, आपलं तुम्हाला सर्वांचं श्रद्धास्थान रामलिंगेश्वर, तिथं सभागृह बांधतो असं मी कधी म्हणलो का? म्हणलो का? तुम्ही मला कुठे निवडून दिला होता? निवडून बी न देता सभागृह बांधून दिला होता? नाही, मी बांधून दिलंय सभागृह का? डीपीडीसीतून सदस्य म्हणून अमित भाई तिथे घेतल्यावर अनिल पाटील मला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनुसार मी 20 लाख रुपयाचा फंड दिलो आणि तुमचं मी अभिनंदन करतो. 20 लाखात असं सभागृह बांधलं की बघणाऱ्याला 50-60 लाखाचं दाखवा. तुम्ही एक बी पद नेता मी सभागृह दिलं, माझं बी अभिनंदन करा. बरोबर आहे ही आपलं बर तीर्थक्षेत्र दर्जा आहे. ह्याच्यासाठी एसटीकडून प्रमाणपत्र घ्यायचं होतं, एसटीकडून प्रमाणपत्र मी घेऊन दिला. बरोबर आहे का पटेल? कारण सगळ्यात महत्वाचं कागद तीच राहते. एसटी उत्तरी वर्षाला 10 लाख लोक तिथून जातात. बोला आवाज नाही हॅलो. 10 लाख लोक तिथं वर्षाला येतात असं प्रमाणपत्र एसटी द्यावं लागतं. आपल्याकडे 2-1 लाख लोक वर्षाला सगळे मिळून येतात, 10 लाख येत नाही. खासगीत बोलायची अडचण नाही. आपण काही एसटी ऑफिस घेऊन सांग नाही त्याला. 10 लाख लोक येतात हे प्रमाणपत्र ह्या तुमच्या अभय साळुंकेने काढून दिलं आणि त्याच्यामुळं काही मदत ही प्रमाणपत्र झाल्यावर पुढली मदत जर त्या दुसऱ्या त्याच्या पक्षाच्या असणार काही काय असणार पण संजय बनत. हॅलो हॅलो. दुसरं त्यावेळेस ती आपल्याच पक्षात होती, आपल्यासोबतच होती, आघाडीत होती, आपणच निवडून दिलं. त्याच्यामुळे आपण त्यांची मदत घेतली आणि रामलिंगेश्वरामुळे गावला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. आता ती तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळं गावला आयुष्यातच कुणाला फंड मागत बसायची गरज नाही. वर्षाला ठरलेला फंड तीर्थक्षेत्र म्हणून आपोआप येत जातो.
ही रस्ता सुद्धा आता तीर्थक्षेत्र विकास निधी म्हणजे तुमच्या गावात द्यायचा. 20 वर्ष झालं ही देखना आमदार आहे. मला सांगा कोणच नीट जाऊ शकत नाही गावात. ह्या रस्त्यावरून जाणाऱ्या कुणाला खरंच त्याने जर सत्सद्य बुद्धीनं नीतीमत्तीनं माणुसकीनं विचार केला प्रशांत पाटलाचं सुद्धा जर गावावर प्रेम असतं ह्या रस्त्याने त्याने जात असले आणि गावच्या नागरिकाला होत असलेला त्रास त्याची जाणीव त्यांनी ठेवायचं म्हणजे त्यांनी मी का प्रचार करून फिरायचं हे नाहीचं पण मधी गेल्यावर बटन पंजाचं राबायचं आभार मित्र आहे मग मला दिल्यावर कुंड लागते त्याला दिल्यावर पाप लागते. आता एक लक्षात घ्या शिरोळ जवळच्या रस्त्यावर पूल कोण केला आदरणीय डॉक्टर निलंगेकर सर. उद्घाटन कोण केलं सिंचन नारळ पोळी केली. त्यांनी केली की खोटे चेक द्यायचं उगडत राश्वासन द्यायचं नारळ खोटं पडायचं. बघा तुम्हाला बी मला बी जवळ पडावं म्हणून एकदा मी चलत आला शिरोळ जवळच्या रस्त्याने तर ती रस्ता आपल्याला ती रस्ता झाला की मला किती जवळ पडत तुमच्याकडे यायला झाला तुम्हाला किती जवळ पडत माझ्याकडे यायला झाला त्याच्यामुळं अर्जंट आपण जीव ज्या की ती रस्ता कम्प्लीट करून तिसरं आपल्या सोयाबीनची किती वाटे उठली त्याच्या लोकांना जनजन शेतकरी आहेत जनजन इमानदारीने शेतात मेहनत करते त्या प्रत्येकानं स्वतःच्या घामाची लाज ठेवून मी विनंती करतो स्वतःच्या घामाची किंमत करा मी विनंती करतो. कारण लक्षात घ्या आपलं हक्काचं काय हो सगळ्यात हक्काचं आपलं शेत आहे ना आपलं सोयाबीन 22,000 रुपये लागले पिकवायला होईल वर्षाला एकरी नांगरणीपासून काढणीपर्यंत धरल्यावर 22,000 रुपये घालायचे उतार किती आहे तुमचे 10 कट्टे का 12 कट्टे 14 कट्टे 8 वाला तर चटणीला त्याची हरायला लागते 10 वाल्याचं संपला तुमचं तुम्ही घेत लावा 10 कट्ट्याचे आता ऐकल्यावर किती उरले 17,000 साडेतीनच भाव आहे ना 17,500 सुद्धा येत की तुमचंच बोलला मी त्या पाच बोलायला सांगा मला जर मान हवा 17,500 उद्या की नाही 17,500 मग 17,500 गेल्यात 22,500 रुपये इकडे गेल्यावर लागत्यात जर निवांत बसून आल्यावर तर जास्त लागत्या ते 5 थांबे भया तिथंच सांगा 5,000 रुपये तिथंच येतात 5,000 रुपये हे घाट्यात असल्यावर वर्षभर जगायचं कस 350 खाताचं पोतर 1600 झाले चौपट वाढले मजुरी काढणीची 2,000 होती 5,500-6,000 झाले मजुराची काय चूक आहे महागाई जेवढी वाढवून ठेवली सरकारनं मजुरांतर कसं जगायचं मग मजुरी वाढली ठीक आहे पण खातावर चौपट झाला खात तर सरकारी तुमचं चौपट होतंय आणि आमचं 53 होत सोयाबीन 53 होत ती आता 3,500 झालंय म्हणून मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी कालच जाहीर केलंय 7,000 रुपये 7,000 रुपये राम राम तुला चहा पाहिजे तुझा खाली घेऊ खाली घे नाही तर लग्नाला फोन करतो हा भजे थांब गो माझे माझ्या सोन्यात मला त्या पिंट्याचं पण तुका माझी थांब रे
त्यांनी एवढं नुकसान केले. आज मला सांगा, शेतकरी आणि कष्टकरी होऊन गेले, मजूर जगणं मुश्किल होऊन गेले, प्रत्येक गोष्ट मागली, आणि त्याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन मतदान करावं लागणार आहे. आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी 7,000 रुपयांना भाव देतो म्हणून सांगितलं. 7,000 झाल्यावर काढणीच्या मजुराला 5 जागी 5.5 देणार, 5.5 जागी 6 द्यायला आपल्याला काही वाईट वाटायचं कारण नाही. शेतकरी शेतमजूर दोघे एकमेकावर अवलंबून आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला पण भाव मिळाला तर मजुराला आपोआप मिळणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी काम करावं अशी विनंती करतो. आणि आता महत्वाची एक गोष्ट, जेवढे जेवढे तुकडे आपल्या गावात जेवढे तुकडे तेवढे तिने गेले नाही, ती उमेदी नाही तर शिरात पडून एवढं जवळ समृद्ध आहे. पण हा तुकड्याचा जनतेचा कॉन्टॅक्ट तुटलाय, पुतळ्याचा आणि त्याच्या अनुयायाचा कॉन्टॅक्ट तुटलाय. मला निवडून द्या, 2 महिन्याच्या मध्ये सगळीकडे लोकांची शिर्या करतो काय अडकळा होऊन करत महापुरुष येते. ती महापुरुष मी मला आदर का बसले गो खाली यायला महापुरुषाला सुद्धा दुःख वाटत असत, ते दुःख आपण दूर करू. पण आता एवढ्या आवडीनं तुम्ही पुतळे बसूला म्हणून सांगतो, जन जन महात्मा बसवेश्वराला मानताय त्यांना हात वगैरे हात वगैरे काय करतात. आता मानत असल्यावर तुम्हाला भाजपला मतदान करता येणार नाही का? ह्याच लोकांना लाखो शर्म शरणार्थीचे हत्ते केले, ह्याच लोकांनी महात्मा बसवेश्वरला आयुष्यभर सेवा ज्यांना ज्यांना स्वामी विवेकानंदाला तिकडून सुरू करतो, ज्यांना ज्यांना स्वामी विवेकानंदाला मानते त्यांनाही भाजपला मतदान करता येणार नाही. कारण स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये जे भाषण केलं होतं त्या भाषणात स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, जगातले सगळे धर्म भगवद्गीता सांगते की सगळ्यात कोणत्याही रस्त्याने या तुम्ही, नद्या कुठूनही कोणत्याही नद्या कशाही वेगळ्या वागड्या वाहतूक द्या, सरळ वाहतूक द्या, अंतिमता त्या जशा येऊन एका सागराला मिळतात तसं सगळ्या धर्माचे रस्ते सगळे रस्ते मानवाचे ते अंतिमता येऊन त्या परमपिता परमात्म्याला भगवंताला त्या सृष्टीच्या निर्मात्म्याला त्या एक ईश्वरालाच मिळतात. ही मांडणी मांडणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे ज्यांना स्वामी विवेकानंद आवडत्या त्यांना जाती जाती धर्माधर्मात आणि माणसा माणसात भेद करणाऱ्या भाजपला मतदान देता येतच. पुण्यश्लोक आयुर्वेदी होळकर आणि छत्रपती श्री शिवरायांच्या विचारावर आधारित त्यांचं विचार समजतो. 18 पगर जाती धर्माचं राज्य केलं, ज्यानं पुण्यश्लोक आयुर्वेदी होळकरांना मानते त्यांना भाजपला मतदान करताच येत नाही त्याला, आणि खास करून त्यातल्या त्या धनगरांचं कर्जे भर 10 वर्षाखाली तुम्हाला सांगितलं ते एसटी घालतो पहिल्या भेटीमध्ये गेलो का एसटी, मग कसंही मतदान करायचं. 10-10 वर्ष येण्यात काढल्यावर मी जर मतदान करता म्हणजे किती बोडके आप आपल्या रस्त्यावर मारून घ्यायचं. धनगरा शपथ गाला आहे ज्याला फसविलेल्या माणसाला 10 वर्षाखाली फसविले मतदान द्यायचं नाही म्हणून सांगा. माझी कळकळीची विनंती धनगर बाजूला बदला घ्या, बदला घ्या 10 वर्षापासून तर त्रासात. पुन्हा येतो आपण वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी दिलेली घटना आहे, बाबासाहेबांना घटना समितीचं सदस्य बनवणं, मसुदा समितीचा अध्यक्ष बनवणं, ही घटना देणं, ही स्वातंत्र्य देणं. देशाला स्वातंत्र्य मिळवून कोण दिलं? काँग्रेसनं महात्मा गांधी. स्वातंत्र्य मिळाल्यावर ही घटना परिपूर्ण चांगली हो म्हणून हुडकून काढून खासच बाबासाहेबांना नेमलं कोण? महात्मा गांधींनी, पंडित नेहरू. त्यांनी मग बाबासाहेबांनी घटना लिहिली, जगातली सगळ्यात उच्च दर्जाची घटना लिहिली, ती घटना स्वीकारली कोण? काँग्रेसनं. त्याची अंमलबजावणी केली कोण? काँग्रेसनं.
आजपर्यंत घटनेचं रक्षण कोण करणार काँग्रेस, घटनेच्या मुळावर उठून मनुस्मृतीचा जागर कोण करणार भाजप, घटना स्थापन झाल्यावर घटना दिल्यावर त्या काळात सुद्धा त्या घटनेला आता सुद्धा ह्या तत्वांच्या वर्षाखाली दिल्लीत घटना जाळलं कोण भाजपनं, मनुस्मृती जाळलं कोण वंदनीय बाबासाहेबांनी. मग जन बाबासाहेबांना मानते त्यांना मनुस्मृतीवाल्याला मतदान द्यायचा अधिकार आहे का, आणि मनुस्मृतीवाल्याला मतदान दिल्यावर त्यांना खरा बाबासाहेबांचा आहे का, म्हणून जन खरा बाबासाहेबांचा आहे त्यांना या मनुस्मृतीवाल्या भाजपला मतदान देऊ नये माझे कळकळ. लोकशाहीर अण्णाभाऊ भाऊसाठेंनी आपल्याला काय सांगून गेले, जग बदल घालून नाही गाव माझं सांगून गेले जगा. त्यांनी पोहाडे कुणाचे म्हणले छत्रपती श्री शिवरायचे, मग बाबासाहेब आणि छत्रपती श्री शिवराय दोघांच्या युद्धात कोण होत, शिवरायाचा राज्याभिषेक करायला ह्या लोकांनी नकार दिला. आजही शिवरायाचं विडंबन, शिवरायाची खोट वाटत लिखाण करून शिवरायाची माजी साहेबांची बदनामी करायचं काम हेच करत. आज मला सांगा तुम्ही आज तर रात्र बसून तुम्ही उभं एक पिलर करून किती किती वर्षापासून पटना गेलाय, तुमच्या तू वारा येत नाही जवळ गेलं वारा येते का नाही, गावच्याकडनं खूप पटी लावला मध्ये वारा येऊन मग 40-45 किलोमीटरचे वारा आल्यावर छत्रपती श्री शिवरायाचा 8 महिन्याखाली केलेला मोदीनं उद्घाटन केलेला पुतळा पडतोय, म्हणजे त्या पुतळ्यात काही पाप झालं असेल का नसेल. निलंग्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे आम्ही आंदोलन केलं, सदोष पुतळा बसवून बाबासाहेबांचा अपमान त्या ठिकाणी करण्यात आला. शिवरायाचा पुतळा पडला 8 महिन्यात पडला, मग किती वर्षांनी बसून पुतळा की बाबासाहेबांचा बसून जुना कोणता आहे, गावातला जुना कोणता आहे, किती वर्ष झालं असेल याला बसून भ्रष्टाचार न करता बसलेला आहे. आता अभय साळकेचं वारं आले तर बाबासाहेबांच्या छत्रपती शिवरायांच्या अण्णाभाऊच्या आयत्यादेवीच्या विवेकानंदच्या बसवेश्वरांच्या चरणापाशीच आहे, चरणाच्या पुढे जाणार नाही आणि चुकीचं वागणार नाही, तुमचा अपमान होऊ देणार. छत्रपती श्री शिवरायाचा पुतळा म्हणजे ह्यांच्या भ्रष्टाचारावर पडला, त्यात शिवरायाच्या राज्याभिषेकाला सुद्धा विरोध केलेली हीच लोक आहेत. त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, काही करा, भाजपला मतदान देऊ नका. आणि सोयाबीन मध्ये जिरविल्यात, आता सोयाबीनचं 7,000 आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जाहीर केलेलं असल्यामुळं महाविकास आघाडी सरकार आल्यावर 100% सोयाबीनला 7,000 भाव देणार देणार देणार. म्हणून तुम्ही महाविकास आघाडीला आज समितीला निवडून आणणार माईक. हॅलो आता एकच काम करा, कितीही सांगू तिथंच राहते, जवळ गेला मन मोकळं बोलायचं म्हणून विद्वान सगळ्या विषयाला हात घातला. तुम्ही आता एकच गोष्टीचा विचार करा, मी हा अभय सतीशराव साळुंके, जर तुम्ही मला उद्या 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला विधानसभेत मुंबईला पाठवलो तर तिथं 288 आमदारात जाऊन बशा बैल बसल्याने बसंत का बिंगाणा करीन करी तुमच्यासाठी, मग करणाऱ्याला पकडतो की बैल हे 3-20 वर्ष झालं तिथे काय केला काय त्याची बोल द्याला. देवनी वळू संशोधन केंद्र आपल्या देवनीची आण बाण शान ह्यांचं सरकार असताना आणि आमदार असताना डोळ्यात एका परळीचा देवनी वळीचा संबंध आहे, कुणी कोण सुरी पण लागते परळीचं देवनी वळीच घेऊन गेले, लाज वाटली पाहिजे आपली देवनीची ओळख घेऊन गेले. वापस आणायचा दम आपण
ती देवणी वळू संशोधन केंद्र जी परळीला गेले की वापस आणायचा दम त्या अभय सळुंके मध्ये हायकांनी सांगितलं. तुम्ही मला पाठवा हो काय बी करून ती महागडी आणते पाठवतो का पाठवा फक्त मग ती पैसे वाटले ती कस करावं हा कस करतो या जसं धाराशिवच्या लोकांनी धाराशिव जिल्ह्याचे पैसे राणा पाटलाचे घेतले दोन दोन तीन तीन हजार मताला वाटले ती घेतली आणि निवडून दिले ओम राजांनी बाळकडे साडेतीन लाख मताचे लिहिले तसं तुम्ही बी काय करा त्यांचे पैसे घ्या एक एक गुंडापासून ते दिलेले नाही बरोबर पाचशे हजार घेऊन होता दोन हजारच्या खाली जर म्हटलं शपथ बिपत खाऊ नका लईच खायला लावलं नाईलाज झाला आवा मनातल्या मनात मला उभं बनलं मात्र बांधकाम कामगारचे फॉर्म भरून एवढं हे वेगळं लागलंय एवढं सर्व जास्तीत भेद करत आहे सगळ्याला आत्ता घडवायचं ते एक पराभव होता जरुरी आहे पाच वर्ष तुमच्या सेवेत सतत पण आता कुणाच्याही सेवेत राहता कुणाला कधी कामाला नाही मिळत डीपी गेलं गाडी पकडलं काही बी झालं जवळ घेतून जेवढ्या लोकांना मला आतापर्यंत फोन केलाय गेल्या 22-25 वर्ष तेवढ्या सगळ्या लोकांच्या कामाला मी पडलेलाय आणि पुढेही पडत राहतो तुम्ही मला आशीर्वाद द्या तुम्ही देत चाल जवळ जवळ हे करचाल अशी अपेक्षा मी ठेवतो ठीक आहे. एकही मुसलमानाला 10 वर्ष दर्शन दिले म्हणजे भरपूर अन्याय आहे तुम्ही हे अन्याय दूर करण्यासाठी मला एक संधी द्या तुम्ही द्याल अशी अपेक्षा ठेवतो. उत्तम प्रभू जाधव यांची दोन मुलं इंजिनिअरिंग करत आहेत त्यांची शिष्यवृत्ती आली नाही 50,000 रुपये त्यांच्यामध्ये किती लागते म्हणजे ह्या उत्तम प्रभू जाधव ज्या मुलं इंजिनिअरिंग करण्याची जी शिष्यवृत्ती आली त्यांच्या ग्राउंड शिक्षण संकटात आले आणि लाडक्या बहिणी मुलं 1500 तिकडे लुटलेले दुनियाचे 400 सिलेंडर 1200 गेले 800 गेले तेल 2200 केले त्याच्यात 800 गेले 1600 झाले 1500 पेक्षा 100 जास्त गेली ती दोनच आयटम मध्ये मग ते लुप्त त्याच्यापेक्षा आपलं सरकार आलेल्या 3,000 रुपये महिना किती 3,000 रुपये महिना महिलांना महालक्ष्मी योजना आपण घेऊ आरोग्याचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा असतो आपल्याला अचानक जर दवाखाना आला आपण हे काय बी जातं कसं कसं करून जगतो पण अचानक जर मधील दवाखाना आला तर नाही वाजे होते आता इथं राहिलेला मुस आहे उजेडचा आहे मी सांगित घेऊन साहेब
तर लक्षात घ्या. आणि अजून असा गौर मध्ये जरा राहतील टीव्ही न्यायला लावला तर या सगळ्या गोष्टीमध्ये आरोग्याचा जेव्हा मोठा दवाखाना येते तेव्हा आपल्यासोबत एक तर शेतकरी असणार शेत असणं त्याला शेतच विकावं लागते नाहीतर माणूस उघड्या डोळ्यानं मरवायला बघावं लागतं. मग शेतकरी शेताही विकत आणि त्याला शेतच नाही त्यांना काढा सुदैवाने कुणाच्या इथं मोठा आजार येऊ नये पण इथून पुढे मोठा आजार आला तर शेत विकायची गरज नाही उघड्या डोळ्याचं फरक बघायची गरज नाही. आपलं महाविकास आघाडी सरकार हे 25 लाखाचा विमा काढला तुमचा त्यांचा त्या मावशीचा इथं आलेल्याचा न आलेला महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा 25 लाखाचा विमा महाविकास आघाडी सरकार काढणार त्याचा हप्ता सरकार भरणार आहे. जर दुर्दैवानं आपल्या इथे मोठा आजार आला तर आपण पैसे काढायचे नाही इकायचं नाही रजिस्ट्री करायचं नाही कुणाच्या हातापाया पडायची गरज नाही. जी कार्ड सरकार देण्याचं ते घेऊन दवाखान्याचं ऍडमिट व्हायचं रक्तापासून सगळ्या तपासण्यापासून औषध गोळ्यापासून ती मोठमोठ्या ऑपरेशन पर्यंत 25 लाख रुपये विमा कंपनी मार्फत सरकार एवढं चांगलं नियोजन सरकारनं केलंय त्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणावं लागतं की भ्रष्ट सरकार पाडावं लागतं त्यासाठी या संभाजीला पाडावं लागतंय. पाडतो का तिन्ही पैसे दिलं तर जवळ घेतून मलाच देऊ लागतो पाया पडतो. आणि राम मेल्याचे सगळं घेऊन सांगतो 5 वर्ष त्या 3 तालुक्यातल्या पुण्यामी पक्षाच्या पुण्यामी जातीच्या पुण्या माणसाच्या कामाला टाळाटाळ करणार नाही कुणासोबत बेमानी करणार नाही कुठे 1 रुपया टक्केवारी घालणार. म्हणजे आलेलं काम की त्याच गावात त्याच्या गावातल्या कार्यकर्त्याला ग्रामपंचायतला त्यांनाच देईल त्यांच्याकडून 1 रुपया टक्केवारी मागणार नाही त्यांच्यासारखं भिकारी वागणार नाही त्यांना वागतो पुस्तक वागल तेच मी असं वागतो. तुम्ही द्यायचं पुन्हा 5 वर्ष बघा तुम्हाला जर आनंद वाटणार गेला तुम्हाला वाईट झालं बघा एवढ्यांना मतदान दिलो एवढ्या लोकांना दिलो पण खरंच आभयला दिलो आपल्या सर्वसामान्याच्या लेकराला दिलो आणि लेकरू कामातच निघालं ही आत्मविश्वास तुम्हाला ही आनंद तुम्हाला 5 वर्षात मिळवून देतो. हा जे निवडून गेलंय ती जवळ घ्या किती झाला असं माहित पडली 5 वर्षात गेले कारण नाही मी किती आलो तुझ्या तोडून येतात मी किती आला निवडून न घेता मी सर्व्हिस करलो तुम्हाला सांगता तुमच्याकडून माझे पैसे येणार तुम्ही मला पैसे देऊ लागते कशाची गडी पाळायला ठेवताना सर सर सेकंड जर गावात 1-1.5 लाख जर पगार असेल मनानं काम करायचं जी मेहनती गडी आहे त्याला मागे लागून 3 लाख रुपये देऊ लागते मी काम असं गडी 20 वर्ष जरा कामाचा कधी पगार दिला मला मग सगळी पगार माफ करतो एवढं बटन दा मला नाव कमवायचं मला तालुक्याचं नाव कमवायचं माझ्या मुलं बरं झालं
पण किती आवडीनं हक्क त्यांना वाटलं आपला भाऊ थांबला लाडकी बहिणीला वाटलं ही लाडका भाऊ गडबड केली काहीच नाही आता जातो कारण 20 तारखेला मात्र न विसरता सगळ्यांना माझ्यासाठी मी तुमच्या सगळ्याच्या पायाकडून गरजेप्रमाणे शेजाऱ्या पाजाऱ्याला दोस्ता मित्राला सोयऱ्या धायऱ्याला 3 तालुक्यातल्या सुद्धा आऊट होईल फ्री आहे फोन करून सांगा तुम्ही माझ्यासाठी पायाकडं काही हरकत मी तुमच्यासाठी मुंबईत जाऊन पाया पडतो आपले अनेक भय सरकार तर आपले येणार आहे अनेक भय गॅरंटेड पहिल्या 5 टॉपच्या मंत्र्यापैकी एक राहतात लक उजळलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बी राहतात आणि त्यांनी जी बी होती ती पण माझंच आहे भयानं म्हणजे लातूरपेक्षा जास्त निधी दिलं गॅस देतो म्हणजे काम बघतो तेवढं पण त्या धरून पडणार का नाही वडवडू पैसे आणतो मुंबईला गेलो आणि रिक्षामध्ये हात हालत आलो असं एक गाडी होणार गेल्यावर पुण्या ना पुण्या गावसाठी पुण्याला पुण्या तालुक्यासाठी काही ना काही घेऊनच येणार रिकाने हाताने येणार नाही तू फक्त एवढं चार्जिंग कर थोडं निवडून द्या धन्यवाद मला संपून की नाही रमेश भाऊ इकडे काय जरा दिसा वरून हात करायला इकडे इकडे पोलीस समाजाच बद्दल एक माझं म्हणणं आहे ह्या आमच्या निर्णयात 2 चित्र पाळलं आहे मुंबई चित्रवाले पण चित्रवाले त्यांच्या पैसे चित्र राहते आधी ती येऊन सोडत्यात जाळ्या बिळा ही चित्र सुरते मारते ये ते बाबा को सुरे जरी जमा करते ये ते नाना हाय नाना हाय ये ते सुरे राला गेटा मुनी ते सगळे जमा केले घेऊन जाऊ ते चित्र पाठवून टाकून निघतो तसं पोलीस समाजात एक 2 चित्र पाळले समजतात की सुळक्या मारलेल्या गोळा केल्या त्यांना 5 तारखेला एसटीचं प्रमाणपत्र देत होतं 5 महिने कुठं आहे बंधू माझ्या भावा माणूस आहे तुम्ही मला साथ द्या सगळ्यांना सांगा सगळेजण आणि 8:40 वाजता आदरणीय शिवाजी खंडरे साहेब आणि आदरणीय युवा नेते धीरज भाई देशमुख साहेब यांची सभा आपल्याला घेऊन येणार आणि प्रगिती शिंदे सुद्धा येण्याची शक्यता आहे आता वाजले 11:30 मला 4 वाजेपर्यंत दिवस गाव करायचे 15 आता तिथं बोलणं होत नाही काही ते जाणं पाया पडणं नारळ पडणं बघा असं मला म्हणजे पुढे जाते दिवसभर मी काय होता आला शाली शादी खाण्याचं काम सुद्धा आपण कम्प्लीट करू म्हणलो कम्प्लीट करू आरोप करू येऊ का सगळ्या दिवसभर जेवढं सगळ्या गावला मिळून बोलायचं होतं तेवढं एकट्याचं वर्गाला बोलायचं बाकी ठिकाणी मार्केला नारळ पुढे असं करतो फक्त आता फास्ट निघतो